हॅलो मित्रांनो, आपलं ह्या चॅनलवर सरस स्वागत आहे. आपण तरी शेतकऱ्याच्या रानात आलेला आहे, त्यामुळं त्यांची व्यथा म्हणा, त्यांच्या सगळं पूर्ण आपण विचारून घेऊ. अगोदर कलंगड्याचं रोप आहे त्यांचे लावले त्या अडीच एकरात, किती रोपं बसले ती, या त्यांचा खर्च किती झाला, या पहिलं पीक कुठलं घेतलं होतं, औषध किती सोडले ती, फवारणी किती केले ते, त्यांचा टोटल खर्च किती झालेला आहे, दराचं काय आपल्या हातात नाही, तरी बी आपण कष्टकरी ते शेतकरी तरी बी विचारू, या माझ्या पाठीमाग. आमचं नाव शंकर कानगुडे, उंबरे पागे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर आधी प्लॉट बघून घेऊ आपण. मेहनत तुम्ही कशा प्रकारे केली? आम्ही ऊस तुटून गेल्यावर सुरुवातीला रोटरलं, परत नांगरलं, नांगरल्यानंतर आम्ही एक 15 दिवस रान तळू दिलं, परत डबल रोटर मारून आम्ही भूत काढून घेतले. एक 4.5 फुटे आम्ही भूत काढलेला. कशा प्रकारे तुम्ही लागवड केली? आम्ही सुरुवातीला म्हणजे मल्चिंग पेपर आणलं, मल्चिंगचं बंडल, ह्या 1 हेक्टर रानामध्ये आपल्याला 16 मल्चिंगचं बंडल लागलेलं आहे. म्हणजे ड्रीप आणली, ड्रीप हातरून घेतलं, परत त्याच्यासाठी मल्चिंगचं जे बंडल आणलेलं होतं ते आपण लेबरकडून करून घेतलं. एक बंडल साधारणपणे 600 रुपयाला हातरतात लेबर. बर बर. ते लेबरकडून हातरून घेऊन आपण रान म्हणजे प्लॉट तयार केला. बर बर. रोपं कुठल्या प्रकारची लावली ती? तर आता आपण ही जी तुम्ही बघताय रोपं, ती ब्लॅक बॉस या व्हरायटी रोप आहे ती. तर रोपं आपण ह्या 1 हेक्टर प्लॉटमध्ये 15,000 रोपं लावली. बर. तर त्याचे मग ड्रेसिंग म्हणजे औषध म्हणा, फवारणी म्हणा, ड्रेसिंग म्हणा, कशा प्रकारे तुम्ही केली ती? तर आपण बरं का, सुरुवातीला रोपं लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी, बरं, 2 दिवसानंतर, 2 दिवसानंतर म्हणजे ह्युमिक आणि 19-19 दोन्हीचं मिसळण करून, दोन्हीचे मिसळण बॅलरला करून आपण एक साधारणपणे एका रोपाला 70-80 ml बरं त्याप्रमाणे आपण ड्रेसिंग केली. ड्रेसिंग केलेली आहे पंपाने. पंपानं, हा पंपाचा जो फुडला नवजल असतो तो काढून असं चुटकं दिलं, 80 ml आसपास. फवारणी म्हणा काय, ह्याच्यावर रोगचं काय म्हणा तुम्हाला प्रभाव वाटतोय का ह्या धोक्यामुळं किंवा उन्हामुळं, असं काय वाटतंय? हे कलिंगडची पीक आहे ना, ते म्हणजे सारखं म्हणजे रोगाच्या सावटातलं पीक म्हणायचं. बर. त्याला दररोज म्हणजे आज जर फवारणी केली तर दुसऱ्या दिवशी लगे ड्रिपनं औषध सोडावं लागतं. बर बर. लगे तिसऱ्या दिवशी फवारणी, म्हणजे सारखं ह्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. म्हणजे आता नागाळे असेल किंवा एखादं समजा आळीनं जर पान कातरलं तर त्याच्यासाठी वेगळा स्प्रे घ्यावा लागतो. आपण ह्या प्लॉटला आतापर्यंत आपल्या 3 फवारणी झालेली आहेत. बरं. आपण नागाळीसाठी 22-303. आता ही जी प्लॉट लावल्यात किती दिवसाचा प्लॉट आहे तुमचा? आपला हा जो प्लॉट आहे का, आज बरोबर 15 दिवस आहे प्लॉटला. 15 दिवस झाला. पर आता ही जी तुम्ही औषध आणल्यात हे काय थोडी माहिती? हे प्रति बॅलरला 1 लिटर बाटली आणि 12-61 2 किलो ड्रिपनं सोडायचं. ह्याच्यामुळं काय होतं माहिती आहे, मुळी चांगली चालते आणि फुलं हे वाढण्यास मदत होती. सेटिंगसाठी थोडंफार बरं. असं एक माझा एक असा प्रश्न आहे, तुम्ही एवढा आता 68 लागण्यातला सगळा म्हणजे ऊसाचा पैसा सगळा रानात तुम्ही गुंतवला, पण एक बाय चान्स तर नाही दर आला किंवा दर कमी ज्यादा झाला तर काय तुम्हाला त्याचा तोटा किंवा काय? कसं आहे माहित आहे का, शेतकरी हा कधी नफा तोटा बघत. बर. कारण का तर शेती म्हणजे शेतीचा अर्थ आहे, शेती कसली तर पोसली जाते. बरोबर आहे. बरोबर आहे. कारण का तर प्रयत्न करणं आपलं काम आहे. दर हा शेवटी कसा आहे, आता कमी ज्यादा, कमी ज्यादाही होत असत. दर आला तर शेवटी मग प्रयत्न तर केलं पाहिजे. होय. महत्वाचा मुद्दा. बर, कस कशी वाढ आहे तुम्ही सगळ्यांना दाखवा. आपण बघू, तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता हो का, ही झाडाची वाढ बऱ्यापैकी झालेली आहे. आता ही काय होतंय माहित आहे का, याची फंदी अशी इकडे येते. बर. ही म्हणजे पूर्ण इकडं वेल पसरते, त्या झाडाची वेल पसरायला लागली ना, पसरते त्या झाड, ह्या झाडाचं पलीकडे वेल पसरते. हे वेल पसरलं की त्याच्या बरोबर मिशी सुटते, फुल लागतं. आता आपण 1-2 दिवसात ह्याला प्यू स्टिक लावणार आहे.
पिवळी स्टिक म्हणजे त्याला मच्छर म्हणा काय म्हणा बसण्यासाठी. असं होतं ना. आता तुम्ही इथं बघू शकता काय काय फुलं लागलेले आहेत. हां हां तुम्ही जवळन बघू शकता. बघ दाखवतो फुलं. आणि सगळाच प्लॉट अतिशय व्यवस्थित आणलेला आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे माहिती सांगितली. या तरी बी काय चुकलं असेल किंवा एखादा शब्द तिरका म्हणा काय गेला असला तर चुक म्हणजे माफ करा. आणि असाच व्हिडिओ तुम्ही असं कंटिन्यू बघा, शेअर करा, सगळ्यांना बघू द्या. शेतकऱ्याचे एक आमचं एक सांगायचा असा मुद्दा होता की एक दाखवायचं होतं की शेतकऱ्याचं म्हणजे कसा खर्च म्हणा, त्याचं फवारणी म्हणा, ती कशा प्रकारची रानातली मेहनत करतं. या आज विचार करा करायला गेलं तरीसुद्धा 500 रुपयाला एक बॅलर फवारायला घेते ती. पण स्वतः आपली कुठं दुसरीकडे जायचं असलं तर आपलं स्वतः स्वतः मॅनेज करून दुसरं सगळा प्रपंच बघून करते ती. या पण एक आमच्या अशी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांच्या दराला भाव मिळावा, जेणेकरून शेतकऱ्यांना एक दुसरं उत्पन्न करायचं घ्यायचं म्हणलं तरीसुद्धा कसं ओसा आला पाहिजे किंवा तोटा न गाय का. तर आता बाकीचं बघितलं जातं की सगळ्यांना तोटं सोसत नाही तर शेतकरी सोसतोय आज पतवर. पण येतील ते बी दिवस येत्याला दामादामाने. कष्ट करायचं आपल्या हातात आहे, उद्याचं उद्या कसं असेल तसं असेल. ठीक आहे, धन्यवाद. असं चॅनल तुम्ही आमच्या चॅनलला सहकार्य करा. आणि आता दुसऱ्या म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जाता पूर्ण फुलं म्हणा, त्याच्या कळ्या म्हणा, त्याची साईज म्हणा, तुम्हाला सगळं दाखवलं जातील. काय अडचण नाही. धन्यवाद.